सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस, चित्रा वाघांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांकडून दखल. आर्थिक संकटातल्या बेस्टच्या मदतीसाठी बीएमसीचा हात, मुंबई महानगरपालिकेची बेस्ट आहे 450 कोटींची मदत. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना ईडीचं समज, जे 24 तासच्या सुपर एक्सक्लुसिव्ह बातमीवर शिक्कामोर्तब, सोमवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कोकण मंडळाची 5,500 घरांसाठी लवकरच सोडत, ठाण्यातील विहंग प्रकल्पात 256 तर विरारमध्ये 300 सदनिकांची भर. नीट पीजीची तयारी करणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, केंद्रानं इंटर्नशिपची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली. यंदा डाळीचे भाव वाढण्याची शक्यता कमीच, केंद्र सरकारकडून 10 लाख टन तुरडाळ आयातीचा निर्णय, नाफेडही खुल्या बाजारात हरभरा डाळ स्वस्तात विकणार. मार्च एप्रिल दरम्यान केंद्र सरकार गव्हावरील निर्यात बंदी हटवणार, शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना होणार फायदा. सिग्नल यंत्रणा आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी उद्या रेल्वेचा मेगा ब्लॉक, मध्य आणि हार्बर मार्गाचं वेळापत्रक कोलमडणार. आजपासून कोल्हापुरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा, शिंगणापूर जलउपसा केंद्रातील 1 पंपात बिघाड. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 31 जानेवारी ते 6 एप्रिल, 66 दिवस चालणार अधिवेशन. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत इथेनॉल निर्मिती 25% वाढणार, इथेनॉल निर्मिती 1250 कोटी लिटरवर जाण्याचा केंद्राचा अंदाज. सोना आयात 78% घटली, तस्करी मात्र वाढली, भारतातून कमी झालेल्या आयातीचा आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरावर परिणाम. आर्मी डे परेड यावर्षी प्रथमच दिल्ली बाहेर होणार, बंगळुरूत आर्मीची उद्या शानदार परेड. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी, 10 जिल्ह्यांना हिमस्खलनाचा धोका, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. महाबळेश्वरमध्ये कामगारांनी भरलेला ट्रक दरीत कोसला, मुगदेव घाटातील दुर्घटना, बचाव कार्याला वेग. वेल्हा तालुक्यातील विंजर गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार, मातीच्या मडक्यात कोंबड्यासह अघोरी कृत्याचं साहित्य. पुण्यातल्या मोंढवा परिसरात विषारी औषध पिऊन एकाच कुटुंबातल्या चौघांची आत्महत्या, व्यवसायातल्या आर्थिक नुकसानीमुळे उचललं टोकाचं पाऊल. भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदाराचा मृत्यू, जालंधरचे काँग्रेस खासदार संतोष सिंग यांना हृदयविकाराचा झटका, संतोष सिंग यांच्या मृत्यूमुळे यात्रा थांबवली. लँडफॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना झटका, खटला चालवण्यास केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी. दिल्लीच्या अंजली सिंग अपघात प्रकरणी 11 पोलीस निलंबित, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका. चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, 64% लोक कोरोना बाधित, आरोग्य यंत्रणा कोलमडली. आर्थिक संकटात घेरलेल्या पाकिस्तानची डोकेदुखी वाढली, गिलगिट बाल्टिस्तानच्या नागरिकांची भारतात घेण्याची मागणी. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंग पुण्यात दाखल, ब्रजभूषण यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पारितोषिकांचं वितरण. पृथ्वी शॉची टीम इंडियात निवड, T20 मध्ये हार्दिक पुन्हा कॅप्टन, रोहित विराटला डच्चू. ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार, ईशानला संधी, जाडेजाचं पुनरागमन. छत्रपतींचा विचार म्हणजे